खारघरमध्ये जरांगे पाटलांनी सभा घ्यावी अशी नोटीस देखील आता पोलिसांनी बजावलेली आहे. तर खारघरमध्ये जातोय विनय म्हात्रे, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत. विनय, पोलिसांची आता जरांगे पाटलांना नोटीस आलेली आहे, त्यांनी मुंबईत न येता खारघरमध्येच आपली सभा घ्यावी असं देखील नोटीसच्या माध्यमातून पोलिसांनी जरांगे पाटलांना म्हटलेले आहे. एकंदरीत त्यासंदर्भातली अपडेट काय मिळत आहे? शुभम, आझाद मैदान पोलीस ठाण्याने जी काही नोटीस बजावली आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे स्पष्टपणे, कारण मुंबईमधलं असेल कुठलंही म्हणजे आझाद मैदान असेल किंवा शिवाजी पार्क असेल याची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे. एकच मैदान जो आहे नवी मुंबईतला खारघर मधला सेंट्रल पार्क, त्या मैदानामध्ये आपण जावं आणि तिथे आपण आंदोलन करावं. त्याच सेंट्रल पार्कमध्ये मी सध्या आपण बघू शकतो हाच तो सेंट्रल पार्कचा मैदान आहे. हा खूप मोठ्या प्रमाणात मैदान आहे, इथे मोठ्या प्रमाणात आंदोलक इथे राहू शकतात, यामुळे पोलिसांनी सुचवलेलं आहे. परंतु नोटीसमध्ये जे असं म्हटलेलं आहे की मुंबई पोलिसांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये दररोज 60 ते 65 लाख मुंबईकर आहेत जे रोजचं ऑफिसला जाण्या येण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळे मग ट्रेननी असतील, बसेसनी असतील किंवा खासगी वाहनांनी असतात, याच्यावरती परिणाम होऊ शकतो. मुंबईमधले जे मैदान आहे, एकतर आझाद मैदान आहे, त्या आझाद मैदानामधली जी क्षमता आहे आंदोलन करण्याचा जो त्याचा भाग आहे, जेवढा क्षेत्रफळ आहे, त्याच्यामध्ये फक्त 5 ते 6 हजारच आंदोलक तिथे बसू शकतात. जर दुसरा मैदान शिवाजी पार्कचा विचार केला गेला तर शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये देखील 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी देखील आंदोलन करता येणार नाही आहे. त्याचमुळे तुम्ही जर हा आंदोलन करताना त्यांनी नोटीसद्वारे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही नवी मुंबईमधल्या या सेंट्रल पार्क मैदानामध्ये आपण तुम्ही या, तिथे आपण तुमचा जो काही रिसर आंदोलन आहे तो आंदोलन तुम्ही तिथे पूर्ण करा. आणखीन एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईतलं जनजीवन हा संपूर्ण कोलमडू शकतो. मुंबईमधली आरोग्य यंत्रणा आहे, मुंबईमधल्या आणखीन काही महत्वाचे ऑफिस आहेत, त्याच्यावरती परिणाम होतो. वित्तीय राजधानी मुंबई आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवरती याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुंबईत तुम्ही येऊ नका असं मुंबई पोलिसांनी सांगितलेलं आहे. मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, ते आता लोणावळ्यावरून निघाले आहेत आणि लोणावळ्यावरून ते आता मुंबईकडेच जाणार आम्ही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. त्यामुळे आता पोलीस नक्की कशी भूमिका घेत आहेत आणि पोलीस खारघरपर्यंत त्यांना कसं आणतात हे सगळं आता पाहणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुन्या मार्गाने म्हणजे लोणावळ्यावरून ते मुंबईला जुन्या मार्गाने येणार आहे, मुंबई पुणे जुने हायवे जो आहे त्या जुन्या हायवेने ते येणार आहे, आणि नंतर मग त्यांना बेलापूरवरून ते पाम बीच मार्गे ते मुंबई आज एपीएमसीमध्ये थांबणार होते. मात्र त्यांना आता मात्र त्यांना एपीएमसीपर्यंत पाठवलं जाणार नाही आहे, त्यांना पनवेलवरून डायरेक्ट खारघरमध्ये आणलं जाणार आणि इथे त्यांना आंदोलन करायला सांगणार. त्यामुळे या बातमीच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेले आहे तुर्तास धन्यवाद. तर नितीन पाटणकर आपले प्रतिनिधी देखील आपल्यासोबत होते, तुमचे देखील धन्यवाद.